इंदिरा पवार टिळक नगर उपासना केंद्र चेंबूर. माझ्या मुलाची ऑफिसमधून पिकनिक चाललेली होती. मग त्या लोकांना निघायला 2-3 तास लेट झालं. मग ते लोक पुढं जाऊन जेवणार होते, ते पनवेलमध्ये जेवले आणि त्या साईडनं चालले. ते गोव्याला जायचा रस्ता कुठला असतो तिकडं काहीतरी होतं, ते विसरले ना आम्ही. तर ते माझी अनिता माझी मुलगी घरी होती, ती नेहमी आम्ही सगळे उदी लावतात. तसं तिनं त्यालाही उदी लावली आणि बापूंच्या पुढं जाऊन देवघरात बापूंच्या पुढं जाऊन बापूला म्हणली, बापू ही मुलं एवढी पिकनिकला चालल्यास तूही त्यांच्याबरोबर जा, त्यांना व्यवस्थित परत घेऊन ये, असं ती बापूंना बोलली. आणि ही मुलं एक दोघं मित्र भेटत भेटत त्यांच्या 2 गाड्या हिने केलेल्या, एक दोघं भेटत भेटत त्यांना लेट झालं म्हणून हे पनवेलमध्ये जेवले. एका मुलाची स्वतःची गाडी होती आणि एका चेनची भाड्याची होती, काय माहीत नाही 7-8 जण असे गेलेले गाडी चारपासून. मग हे रात्री त्या गोव्याच्या रस्त्याला रात्री 2:15-2 दरम्यान एक गाडी पुढे एक मागं असे पोहोचले. तर ह्यांच्या गाडीचा तो रस्त्याचं काम चाललेलं होते, रस्ते फार खराब असल्यामुळे ह्यांची गाडी पलटी होऊन 3 कोल्हाट्या खाऊन उभी होती आणि हे सगळी मुलं बाहेर फेकली गेली मागच्या काचेतून. आणि हे फेकली गेल्यावर ते उठून बघतायत, माझा मुलगा स्वतः उठून स्वतःच्या हातपाय पहिले चापचायला लागला आणि पुढचा मुलगा मागं बघतो तर मागं अजित पवार, माझ्या मुलाचं नाव अजित पवार दिसत नाही. म्हणजे आहेत कुठं हे असे दोघं तिघं पडलेल्या, एकाच एक पडला तर त्याच्या शोल्डरला लागले, त्याच्या बाजूला एवढा मोठा दगड पडलेला आणि ह्याला काही लागलेलं नव्हतं, ह्याचा फक्त गुन्हा फुटून पूर्ण रक्ताबंबळ झालेला होता. मग ह्यांना काही म्हणजे कुणाला काय लागलं काहीच कळलं नाही आहे. आणि तेवढ्यात ती पाठीमागची गाडी आली, म्हणजे गाडी 2 पलटी खाऊन पण गाडी परत उभा आणि ही मागच्या काचेतनं काच फुटून बाहेर फेकले गेलेले सगळे, पण कोणालाही मेजर दुखापत झाली नव्हती. आणि मग तिथून परत आले, ते पनवेलच्या दवाखान्यात गेले, सगळ्यांना चेक केलं आणि त्यांची पिकनिक कॅन्सल करून ते घरी आलं. तिनं सांगितलं होतं ना ह्यांच्याबरोबर जा आणि त्यांना व्यवस्थित घरी घेऊन ये, आणि ती वेळ होती रात्री 2:15. हरिओम.